मालिका, सिनेमा आणि नाटक अशा तीनही माध्यमातून काम करून अभिनेत्री मयुरी देशमुख प्रेक्षकांची मनं जिंकतीये. तिचं गोड हसणं, तिचा अभिनय प्रेक्षकांना भुरळ पाडतोय. झी मराठीवरील खुलता कळी खुलेना या मालिकेतून मयुरीनं पहिल्यांदा छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तिने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यानंतर मयुरीनं अभिनयाच्या क्षेत्रात चांगलं बस्तान बसवलं. प्रेक्षकांच्या या आवडत्या अभिनेत्रीच्या जीवनात गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोठं वादळ आलं. तिचा पती आशुतोष भाकरे याने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली. या सगळ्या परिस्थितीतून मयुरी सावरली आणि स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी भक्कमपणे उभी राहिली. तिने या अभिनय क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. स्टार प्लसवरील तिची इमली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडतीये. तिच्या अभिनयाच्या होणाऱ्या या कौतुकामुळे मयुरीनं स्वतःला चांगलं सावरलंय. आपल्या आयुष्यात घडलेल्या या घटनांबद्दल तिने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने सांगितलं. ती म्हणाली, 2020 हे वर्ष माझ्यासाठी, माझ्या घरातल्या प्रत्येकासाठी अतिशय कठीण होतं. आशुतोष आमच्यापासून कायमचा हिरावला गेला. त्याच्या जाण्याचं दुःख आभाळ कोसळण्यासारखं होतं, पण यातून बाहेर येणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. माझ्या कुटुंबातील सर्वांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी या दुःखातून मला बाहेर पडायला मदत केली आणि मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे. आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जवळ होता. त्या दोघांमध्ये खूप अटॅचमेंट होती. आशुतोषलाही लहान मुलं खूप आवडायची, त्यामुळेच आता तो गेल्यावर मी मूल दत्तक घेण्याचा विचार करते. अनेकदा मला दुसरं लग्न करण्याबाबत अडून अडून विचारलं जातं, पण मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न मयुरीने यावेळी विचारला. आशुतोष भाकरे यांच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून मयुरी सावरली असून ती आता आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघतीये. दरम्यान मयुरीने लिहिलेलं डिअर आजो हे नाटक प्रेक्षकांना खूप आवडलं. 3 वर्षापूर्वी तिने हे नाटक लिहिलं होतं. या नाटकामध्ये भारतामध्ये राहणारे आजोबा आणि अमेरिकेमध्ये वाढलेली नात यांच्यातले नातेसंबंध दाखवण्यात आले. या नाटकाला व्यावसायिक रंगभूमीवर चांगलं यश मिळालं. मयुरी देशमुख आणि संजय मोने यांनी या नाटकासाठी एकत्र काम केलं. तर मयुरीने दिलेलं हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं आणि ही अभिनेत्री तुम्हाला किती आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.